आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरदवाड सह 3 गावची पेयजल योजना 7 वर्षापासून रखडली. शासनाला जागा आणण्यासाठी नागरिकांनी केले घंटानाद आंदोलन. शिरदवाड शिवनाकवाडी लाटवाडी गावासाठी दूधगंगा नदीतून पाणी पुरवठा करणारी जवळपास 10 कोटी रुपयांची योजना मंजूर आहे, मात्र ती गेल्या 7 वर्षापासून रखडली आहे. त्याच्या निषेधार्थ आज नागरिकांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी घंटानाद आंदोलन केलं. प्रशासन आणि संबंधित योजनेचे ठेकेदार यांच्या संगणमताने ही योजना या ना त्या कारणाने गेल्या 7 वर्षापासून रखडली आहे. ही पेयजल योजना लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी मागणी करत नागरिकांनी अनेक निवेदने दिली, आंदोलने केली, मात्र आज तागायत केवळ आश्वासनाखेरीज नागरिकांना काहीही मिळाले नाही. त्यामुळे अखेर या तीनही गावातील नागरिकांनी शासनाला खडबडून जाग करण्यासाठी संजय कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन केलं. शिरोळ पंचायत समिती येथे पाण्यासाठी घंटानाद करून शिरोळचे गटविकास अधिकारी सुशील संसारे यांच्या समोर आपल्या व्यथा मांडल्या, मात्र येथेही त्यांच्या नशिबी आश्वासनाशिवाय काहीच पदरात पडले नाही. दूधगंगा येथे स्वच्छ पाणी मिळण्यासाठी गेली 7 वर्ष या ठिकाणी शासनाशी आमचा लढा चालू आहे. अद्यापर्यंत ते काम अर्धवट पडलेलं आहे. वेळोवेळी निवेदनं, मोर्चा, आंदोलनं सगळी झाली तरी देखील शासनाने त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. नाही लढून या ठिकाणी आज घंटानाद करण्याची पाळी आली आहे. जर याहीपेक्षा जर आंदोलन लवकर करावं लागेल, जास्तीत जास्त आंदोलन करावं लागेल, नाही इलाज असतो त्यांनी पाणी ताबडतोब तिन्ही गावाचं पाणी स्कीम चालू करावी अशी आमची खळखळची विनंती आहे. न केल्यास ह्यापेक्षा आंदोलन जोरात करावं लागेल आणि नागरिकांना ह्याहीपेक्षा रस्त्यावर आंदोलन करावं लागेल. ते 4 वर्षामध्ये आमचा लढा चालू असताना आम्ही जी निवेदन दिली, मोर्चे काढले, उपोषण केले, तरी देखील फक्त आश्वासन दिले, पण आश्वासनावर कुठलंही त्यांनी आत्तापर्यंत स्वतः पाळलेले नाहीत आत्तापर्यंत. म्हणून नाही इलाजानं त्यांचं लक्षात यायसाठी, वेध देण्यासाठी म्हणून घंटानाद हा आजचं आंदोलन आम्ही केलेलं आहे. जर ह्या 15 दिवसात त्यांनी पुन्हा जर आमचं नाही आंदोलन, याहीपेक्षा आंदोलन रुद्र करावं लागेल अशी आमची विनंती. घंटानाद आंदोलन करत शिरोळ पंचायत समिती कार्यालयासमोर 1.5 तास नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी टाहो फोडून पिण्याच्या पाण्याची योजना पूर्ण करावी अशी मागणी करत होते. मात्र गटविकास अधिकारी यांनी मीटिंगचे कारण पुढे करत आंदोलनस्थळी भेट देण्याचे नाकारले. त्यामुळे नागरिकांनी कार्यालयाच्या दारात जोरजोरात घंटानाद सुरू ठेवत घोषणाबाजी केली. यावेळी शिरोळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर गायकवाड यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांना शांत केले. मात्र जोपर्यंत अधिकारी येथे येत नाहीत तोपर्यंत आंदोलन चालू राहील असा पवित्रा घेतल्याने सुशील संसारे यांनी भेट देऊन पुन्हा एकदा येथील नागरिकांना आश्वासनांची खिरापत वाटली. 2/4/2018 एक पत्र आहे मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांचं. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केला आहे, मक्तेदार श्री कृष्ण दुर्गाप्पा पवार यांना शिस्तभंगाची कारवाई केली वगैरे, त्याच्याबद्दल त्यांचं मक्ता रद्द केलेलं या पत्रांमुळे. या पत्रांमुळेच आम्ही दुसरा मक्ता देतोय. 2 महिन्यामध्ये तो दुसरा मक्तेदार येणार आहे. त्याच्यावर आम्ही आता मेन प्रॉब्लेम तुमचा काय आहे, कर्नाटक हद्दीमध्ये तुमची जी पाईपलाईन आहे त्याच्यामध्ये तिथले जे कर्नाटक हद्दीतले जे शेतकरी आहेत ते पाईपलाईन फोडत आहेत. तिथं आमचे जे कर्मचारी गेलेत त्यांना तिथं काम करू दिलं नाही. पहिली गोष्ट, आम्हाला तुमच्याकडनं गावाकडनं एक सहकार्य पाहिजे. आपले जे पदाधिकारी असतील गावातले त्यांनी एकत्र मिळून कर्नाटक हद्दीमध्ये जाऊन तिथल्या, आम्ही पोलिसांशी पण संपर्क साधलेला आहे वेळोवेळी, तिथल्या पोलिसांचा तेवढा पाहिजे तसा रिस्पॉन्स मिळालेला नव्हता. पण आतासुद्धा ते जे कॉन्ट्रॅक्टर किंवा इतर आमचे अधिकारी त्यांच्याकडे जाऊन त्यांना सांगितलं आहे, तर ते म्हणतात साहेब आमच्याकडून आम्ही जे होईल ते प्रयत्न करतो. आपले जे पदाधिकारी असतील त्यांनी जर जाऊन तिथं ह्या शेतकऱ्यांना जर आपण समजवू शकलो, त्यांनी आपली पाईपलाईनचं काय केलं, त्यांनी पाईपलाईन आपली पूर्णपणे फोडली, त्यामुळे त्याच्यातली गळती काढता येत नाही आपल्याला. नेमकी गळती कुठं आहे ती गळती काढताय, कारण आपण उलट पाणी सोडून बघतो. फोडली म्हणजे साहेब चालू केल्यानंतर फोडल्या नाही ती. आता जे कंडिशन आहे ना, जे सीओ साहेबांनी आम्हाला पत्र दिलेलं आहे त्यामध्ये त्यांनी त्वरित सांगितलं की यापूर्वी जमा केलेली सुरक्षा अनामत रक्कम आणि इतर रक्कम देय जप्त करण्यात यावी त्या कॉन्ट्रॅक्टर कडून, जे जुना कॉन्ट्रॅक्टर आहे. 2 मिनिटं माझं पूर्ण होते. हे झाल्यानंतर तुमच्या आता त्या पाईपलाईनचं काम जवळपास 70% झालेलं आहे कम्प्लीट. फक्त जो शेवटचा पार्ट आहे कर्नाटक हद्दीमधला त्याचं अडचण आम्हाला येते. ऐका तरी, जे काही प्रॉब्लेम होतोय त्याचा आता आमच्या कर्मचाऱ्यांनी तुम्हाला आधी सांगितलंय की नाही, आधी मी नव्हतो त्याबद्दल मला माहित नाही, पण इथून पुढे जे असेल माझे कर्मचारी ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या गावात येतील त्यावेळेस तुम्हाला 100% तुमच्या ग्रामपंचायतीला, सरपंचांना, उपसरपंचांना सगळ्यांना ते कल्पना देऊन येतील. त्यावेळेस तुमच्याकडनं पण मला तेवढं सहकार्य पाहिजे कर्मचाऱ्यांना.
इथे काम कुठपर्यंत आलंय, ते काय पाईपलाईन घालायचे आहेत, काय काम करायचंय पुढं, त्याबद्दल तुमच्याकडनं मला ते सहकार्य पाहिजे. याच्याबद्दल मी 2 महिन्यामध्ये आता आमच्या डेप्युटी इंजिनियर बांधकामचे पाणी पुरवठ्याने सांगितलंय 2 महिन्यामध्ये नवीन कंत्राटदाराला देणार आहे आम्ही, आणि तिथून पुढे काम चालू होईल. तुमच्या गावात 10:30 येतो स्वतः आल्यावर ते जागेवर जाऊन आपण जे जे दिसतंय त्या पद्धतीने आपण पुढे कारवाई करू. जो जुना कॉन्ट्रॅक्टर आहे त्याचा मत्ता आपण रद्द केलेला आहे शिवसाहेबांच्या आदेशानुसार. त्याने जे तुमच्या काळ्या जमिनीचा जो प्रॉब्लेम आहे तो उद्या आल्यानंतर आपण स्वतः बघूया, आणि जे काही पुढे काम करता येईल ते लवकरात लवकर करून घेण्याचं मी आश्वासन तुम्हाला देतो. आणि जिथं आमचे अधिकारी कर्मचारी येतील त्यांना पूर्णपणे सहकार्य करण्याची जबाबदारी आपली आहे. आपण आम्हाला वेळेवर सहकार्य करा, आपण पुढे काम करून घेऊ. कर्नाटक आधीचा जो प्रश्न आहे तो आपण एकत्र मिळून तिथे सोडवूया. ठीक आहे, मला एक आश्वासन देतो. महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.